श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा। उद्यापासून पितृपक्ष चालू होत आहे, तर या पितृपक्षामध्ये आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील, याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ज्यांना कुणाला आपल्या पितरांची त्यांच्या तिथीनुसार सेवा करायला जमत नाही, ज्यांना कुणाला त्यांना घरच्या घरी स्वयंपाक करायला जमत नाही, त्यांना नैवेद्य दाखवायला जमत नाही, त्यांनी काय करावं याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचसोबत बाजूच्या बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर पाहूयात पितृपक्षात करण्यात येणाऱ्या सेवा। पितृपक्ष या 15 दिवसामध्ये आपले जे पितृ असतात ते या धरतीवर येऊन त्यांचा नैवेद्य घेतात असं म्हणले गेलेलं आहे। या 15 दिवसामध्ये पितृ धरतीवर फिरत असतात किंवा पृथ्वीतलावर येऊन फिरत असतात असं मानलं गेलेलं आहे। त्यामुळे हा 15 दिवसाचा पितर पंधरवाडा मानला जातो। या 15 दिवसामध्ये आपण आपल्या पितरांना त्यांच्या तिथीनुसार त्यांचा नैवेद्य देतो। या 15 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी आणि समाधानी करण्यासाठी ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे। पितृपक्षामध्ये आपल्याला पंचमहायज्ञ हा कंपल्सरी करायचा आहे। ज्या दिवशी तिथी असेल, ज्या दिवशीची तिथी असेल त्या दिवशी तर आपण पितरांसाठी स्वयंपाक करतो, नैवेद्य देतो त्यांना। जर आपल्याला तिथीनुसार जमलं नाही तर आपण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीही त्या पित्रा आपल्या पित्रांना नैवेद्य देतो। त्याचप्रकारे जर ह्या सगळ्या गोष्टी जर कोणाला जमत नसतील तर त्यांनी आपल्या पित्रांना, आपल्या घरामध्ये जे कोणी गेलेले असेल त्यांना ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी तुम्ही दान करू शकता। एखाद्या गरीबाला किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन तुम्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी दान करू शकता। रोज एक गोष्ट दान केली तर खूप चांगलं। जर नाही जर तुम्हाला रोज नाही जमलं तर त्या 15 दिवसातल्या कुठल्याही एका दिवशी तुम्ही आपल्या पितरांना आवडणाऱ्या गोष्टी जमा करून त्या गरिबांना दान करू शकता। त्यामध्ये खाण्याच्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। त्यामुळे आपल्या पितरांना खाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी तुम्ही या पितृपंधरवाड्यामध्ये दान करू शकता। जर दान करायला तुम्हाला कुणी गरीब वगैरे नाही भेटलं तर तुम्ही या गोष्टी मंदिरातही नेऊन देऊ शकता। अन्नदानासाठी त्यांना ज्याही गोष्टी आवडत होत्या त्या तुम्ही दान करू शकता। जर या सगळ्या गोष्टी माहिती नसतील तर तुम्ही बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू किंवा मोतीचूर लाडू यापैकी कुठलेही लाडू, लाडूचा कुठलाही प्रकार, राजगिऱ्याचेही लाडू हेही तुम्ही दान करू शकता। पण पितृपक्षामध्ये अन्नदान केलेले खूप चांगले मानले गेलेले आहे, त्यामुळे पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना आवडणाऱ्या आवडीच्या गोष्टी किंवा जर माहीत नसतील तर त्यापेक्षा तुम्ही लाडूचे दान करू शकता। 4-5 लाडू तुम्ही आरामात कुणालाही दान देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ठेवू शकता। तसेच दररोज सकाळी उठून आपण देवाच्याही आधी पितरांना नमस्कार केला पाहिजे। आपल्या घरातल्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या देवाच्या आधी या पितृदोषामुळे निर्माण झालेल्या असतात। त्यामुळे या पितृपक्षामध्ये किंवा कायमस्वरूपी आपण देवाच्या आधी आपल्या पितरांना पितरांची आठवण काढून त्यांना नमस्कार केला पाहिजे आणि त्यानंतर देवपूजा आणि आपल्या बाकी सगळ्या कामांना सुरुवात केली पाहिजे। तर या पितृपक्षामध्ये तुम्ही घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये दक्षिणेकडे तोंड करून एखाद्या आसनावर बसावे आणि त्या आसनावर बसून तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र चे वाचन करायचे आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे आपल्या पितरांना। तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखी रहा, समाधानी रहा, आमच्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ द्या, तुम्ही तृप्त रहा आणि आम्हालाही सुख लाभू द्या, अशा प्रकारे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या बोलून पितरांना प्रार्थना करायची आहे। पितृस्तुती बोलताना ज्या आसनावर आपण बसतो ते आसन दुसऱ्या कुठल्याच कामासाठी वापरू नये किंवा देवपूजा करतानाही वापरू नये। ते आसन आपली पितृस्तुती वाचून झाल्यानंतर उचलून ठेवावी जिथे आपला सहजासहजी हात लागणार नाही अशा ठिकाणी। त्यानंतर हातपाय धुवून आपण आपले बाकीचे कामं करू शकता।
ज्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध आहे, ज्या तिथीला आपल्या पितरांचे श्राद्ध आहे, त्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा. त्या दिवशी तर तुम्ही दक्षिणेकडे तोंड, नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेकडे तोंड करून आसनावर बसून पितृस्तुती वाचायची आहे, आणि त्याचसोबत आसन उचलून ठेवून हातपाय धुवून स्वयंपाक करायचा. स्वयंपाक झाल्यानंतर आपला जो काही स्वयंपाकाचा नैवेद्य आहे तो नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांचा जर आपल्याकडे फोटो असेल तर तो फोटो ठेवून, जर फोटो नसेल तर तो नैवेद्य नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेला तोंड करून तो नैवेद्य लावायचा आहे. दिवा अगरबत्ती लावून फोटो असेल तर फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावून तो नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्याच्या खाली गोल भरीव मंडल करायचं आहे आणि गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवायचं आहे आणि आपल्या पितरांना नैवेद्य द्यायचा आहे. त्याचसोबत आपल्याला त्या दिवशी कावळ्यालाही घास द्यायचा आहे आणि गाईलाही घास द्यायचा आहे. जो नैवेद्य आपण दक्षिण नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेला ठेवलेला आहे पितरांच्या फोटोसमोर, त्यातला थोडासा तुकडा तोडून तो अग्नीला दान द्यावा, कारण अग्नी आपला नैवेद्य हा आपल्या पितरांपर्यंत पोहोचवते. कावळ्याला, गाईला आणि अग्नीला नैवेद्य द्यायचा आहे. यापैकी कुठल्या तरी कोणत्याही रूपात आपला नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचला जातो. या प्रकारे तुम्ही आपल्या पितरांची सेवा करू शकता. पितरांच्या आवडीच्या वस्तू दान करा आणि अशा प्रकारे आपण पितरांची सेवा करा. या सेवा केल्याने आपला पितृदोष कमी होतो आणि नष्ट होण्यास मदत होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ तशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.